तर अमरावती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून मतदारसंघाची चाचपणी सध्या सुरू आहे शरद पवार गटाकडून अमरावती लोकसभेवर दावा करण्यात आला होता आणि आज होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये अमरावती लोकसभेसंदर्भात मोर्चे बांधणी केली जाणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये शरद पवार यांच्याकडून नवनीत राणा यांना पाठिंबा देण्यात आलेला होता मात्र आता नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे तर आपण पाहिले की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अर्थात त्यावेळी शरद पवार अजित पवार यांच्याकडून नवनीत राणा यांना पाठिंबा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर नवनीत राणा हे विजयी देखील झाल्या होत्या मात्र आता नवनीत राणा यांच्यासमोर शिवसेना अर्थात ठाकरे गट त्याचबरोबर शरद पवार गटाचं देखील तगडं आव्हान असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फुटीनंतर आज पहिल्यांदा खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या अमरावतीच्या दौऱ्यावर येणार आहे आणि अमरावतीमध्ये शरद पवार गटाचा जो आहे तो पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आहे आणि या मेळाव्याची जयत तयारी झालेली आहे तर अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळेसह महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखसह इतरही महत्व महत्वाचे नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत भरगत कार्यक्रम आज रोहिणी रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांचे अमरावतीमध्ये आहेत साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान अमरावतीचं अंबादेवीचं दर्शन घेऊन महाआरती सुप्रिया सुळे करणार आहेत सोबतच दोन ठिकाणी नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लागलेले आहेत आणि साधारणतः दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुप्रिया सुळे या पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत कॅमेरामन अनितेत दा तोंडेसह मी स्वप्नी लूम टी व्ही नाईन मराठी अमरावती